विद्यार्थी मित्रांनो नमस्कार कलाशाखेचे आपण तृतीय वर्षाचे विद्यार्थी आहात आणि तृतीय वर्षातील पहिल्या सत्रासाठी आपण तीन मुलांचे चार दिवस या पुस्तकाचा अभ्यास करत आहात आज मी आपल्याला या पुस्तकाचा थोडक्यात परिचय आणि हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या पूर्वी जो काही साधना या साप्ताहिकानं जो विशेषांक काढला होता त्या विशेषांकाच्या प्रकाशनाच्या वेळी मिलिंद बोकील यांनी जे काही भाषण केलं होतं त्याचं शब्दा शब्दांकन प्राध्यापक डॉक्टर हरीश शेळके यांनी केलेलं आहे ते उपलब्ध आहे सर्वांसाठी त्यामुळे मी तुमच्यासमोर ते ठेवू शकतो किंवा तुम्हाला मी ते आज सांगणार आहे प्रथमतः या पुस्तकाच्या परिचयाचं जर बघितलं तर तीन मुलांचे चा चार दिवस हे पुस्तक आदर्श विकास श्रीकृष्ण या तीन विद्यार्थ्यांच्या तरुण विद्यार्थ्यांच्या चार दिवसांच्या प्रवासाचं हे वर्णन आहे आता ही तीन मुलं ह्या प्रवासाला जातात त्याच्यामागची प्रेरणा वगैरे जर पाहिलं तर ज्यावेळी हे म्हणजे सातवी आठवीत असतात त्यावेळी या भागातून त्यांची सहल असते सहल जात असते आणि त्यावेळी ते त्यांचे शिक्षक म्हणतात की तुमच्या त्या दर गाड्यांच्या खिडक्या बंद करा कारण बाहेर नक्षल प्रभावित भाग आहे आणि मग याचवेळी त्यांच्या मनात कुठेतरी एक प्रश्न तयार होतो की हा नक्षल प्रभावित एरिया किंवा हा भाग म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचवेळी ते ठरवून घेतात की आपल्याला या भागाचं व्यवस्थित बारकाईनं निरीक्षण करायचं आहे इकडे आपल्याला जा इकडे पुन्हा यायचं आहे म्हणजे त्यावेळी ते चित्र त्यांच्या मनात तयार झालं आणि मग पुढेही ही, ही सर्व हे सर्व विद्यार्थी पुणे विद्यापीठामध्ये येतात शिक्षण घेतात आणि आपल्या मनातील ही इच्छा पूर्ण करण्यासाठी चौदा दोन हजार चौदाच्या नोव्हेंबरमध्ये पहिला प्रवास किंवा पहिला दौरा काढतात तर तो, तो फक्त चार जिल्ह्यांपुरता असतो आणि याच चार जिल्ह्यांच्या शेवटी शेवटी एका व्यक्तीशी त्यांची भेट होते आणि तो व्यक्ती सांगतो की तुम्ही हे जे काही पाहिलं आहे ना हे फार काही फार म्हणजे याला तुम्ही दुर्गम भाग म्हणू शकत नाही किंवा हे हे तर काहीच नाही हो याच्यापेक्षा तुम्ही भामरागडला जा तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की दारिद्र्य काय असतं अज्ञान काय असतं किंवा सोयीसुविधांचा अभाव म्हणजे काय नक्की ते तुम्हाला तिथे कळेल म्हणजे हा प्रवास केला पण समाधान नाही झालं मग पुढचा प्रवास आणखीन करावा लागणार होता आणि मग त्यांनी दोन हजार पंधराच्या डिसेंबरमध्ये या प्रवासाला दुसऱ्या प्रवासाला सुरुवात केली आता या प्रवासाचं वैशिष्ट्य असं आहे की हा सायकलवरून केलेला प्रवास आहे आर्थिक किंवा जवळ फार काही पैसे आहेत असंही काही नाही आहे आणि माणूस समजून घेण्यासाठी माणसाची संस्कृती समजून घेण्यासाठी तो प्रदेश समजून घेण्यासाठी केलेला हा निस्वार्थीपणानंचा निस्वार्थीपणाचा हा प्रवास आहे म्हणजे कोणी काही त्यांना काही पैसे दिले आहेत किंवा हा काही प्रोजेक्ट आहे किंवा त्यांना कुठलं सर्टिफिकेट मिळणार आहे असं काहीही नाही आहे अगदी तरुणांची तरुणांच्या ह्या मनात आलं की आपण हे पाहिलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे उद्याच्या भारताचं आपण नागरिक आहोत उद्या उद्याच्या भारताचं आपण भविष्य आहोत अशा अशा या फार एका आदर्शवादातून त्यांनी हा दुसराही प्रवास सुरू केला आणि मी जानेवारी दोन हजार सोळाच्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या नक्षल वादी जो काही किंवा नक्षलग्रस्त जो काही भाग आहे त्या भागामध्ये या चार तरुणांना अडकवून ठेवलं आहे बंदिस्त केलं आहे अशा बातम्या यायला लागतात या बातम्या आल्यानंतर यास आता यास <coughs> या आता हे संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा बाहेरही या सगळ्या बातम्या प्रकाशित झाल्या आणि साधनाचे मिलिंद बोकील यांचं लक्ष या घटनेकडे गेलं मग ज्यावेळी ते त्यांची सुटका झाली मग त्यावेळी साधनाचे जे संपादक आहेत विनोद शिरसाट त्यांनी त्यांना ही त्यांचं जे काही डायरी व लेखन आहे ते मागवून घेतलं मग त्यांच्या लक्षात आलं की हे तर लेखन एका चित्रपटाचा विषय आहे एका कादंबरीचा विषय आहे एका नाटकाचा विषय आहे आपण ह्याला विशेषांकामध्ये नाही ठेव बांधू शकत आणि विशेषांक म्हटल्यानंतर बाकीच्याही बऱ्याच गोष्टी प्रकाशित करायच्या असतात मग त्यामध्ये या विषयाला कुठेतरी म्हणजे याच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल हे पूर्णपणाने न छापणं मग तरीही त्यांनी हा विषयांक छापला याचं प्रकाशन केलं आणि या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी जे काही भाषण केलं ते भाषण मी आज तुमच्या तुम्हाला सांगणारच आहे परंतु तत्पूर्वी या पुस्तकाचं जर आपण थोडक्यात पाहिलं तर <coughs> मुखपृष्ठ आहे तीन मुलांचे चार दिवस त्याच्यावरती तिघेजण हे तरुण आहेत सायकल आहेत पाठीमागे बॅगा वगैरे आहेत विनोद शिरसाट या पुस्तकाची प्रस्तावना दिलेली आहे वेळात मराठे वीर दौडले तीन असं ते आहे आतमध्ये तीन भाग आहेत पहिला भाग जो आहे तो आदर्श पाटील यांचा आहे सफर माणुसकीची दुसरा पाठ आहे प्रवास समृद्ध करणारा विकास वाळके यांचा आणि तिसरा आहे अनुभूती दुहेरी संघर्षाची श्रीकृष्ण शेवाळे यांचा मध्ये रंगीबेरंगी चित्र आहेत ते ज्या भागात गेले होते त्या भागातील लोक त्यांची संस्कृतीचं चित्र स्पष्ट चित्रण या चित्रांमधून होतं आणि शेवटी त्याचं जे काही मलपृष्ठ आहे त्यावरती आपण पाहू शकतो की डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये पुणे शहरात राहणारी तीन मुले आदर्श पाटील विकास वाळके श्रीकृष्ण शेवाळे माणूस समजून घेण्यासाठी भामरागडच्या पलीकडे छत्तीसगडच्या परिसरातील दंडकारण्यात आदिवासींच्या प्रदेशात सायकल प्रवास करीत होते करीत गेले मित्रांनी ज्येष्ठांनी कार्यकर्त्यांनी पोलिसांनीही तो डेंजर झोन आहे असे सांगितले असूनही हे तिघे गेले आणि नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या आदिवासी गावात पाड्यांवर त्यांना थांबवून ठेवण्यात आले चार दिवसांनंतर पोलिसांचे खबरे नाहीत अशी खात्री पटल्यावर त्यांना सोडून देण्यात आले तोपर्यंत तीन तरुणांचे अपहरण झाल्याच्या बातम्या महाराष्ट्रात झळकल्या आणि त्यांच्या सुटकेसाठी सरकारी पातळीवर प्रयत्न जारी करण्यात आले त्या तीन तरुणांची त्या चार दिवसांची डायरी त्या सफरीचे सफरीचे मागचे पुढचे संदर्भ प्रांजळ आत्मनिवेदन आणि भरपूर रंगीत छायाचित्रांचा समावेश असलेले आदिवासींच्या जीवनात डोकावणारे अत्यंत वाचनीय पुस्तक असं हे त्या पृष्ठावर आहे आपण हे पुस्तक घेतलं पाहिजे ग्रंथालयातून पुस्तकांच्या दुकानातून याचं वाचन केलं पाहिजे आणि परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे आता आपण हा साधना साप्ताहिकाचा पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी जो काही अंक प्रकाशित झाला तिकडे ओळूया साधना साप्ताहिकाचा पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळाचा चा अंक तीन मुलांचे चार दिवस या विषयावर काढलेला विशेषांक होता आदर्श पाटील विकास वाळके व श्रीकृष्ण शेवाळे या टी वाय बी एच्या तीन विद्यार्थ्यांनी गडचिरोली छत्तीसगड परिसरातील आदिवासींच्या प्रदेशात सायकल प्रवास केला होता त्या प्रवासादरम्यान त्यांना नक्षलवाद्यांनी पोलिसांचे खबरे आहेत अशा संशयावरून आदिवासी पाड्यांवर थांबवून ठेवले आणि चार दिवसांनंतर चौकशी करून त्यांना सोडून दिले तर अशा प्रकारे तीन मुलांचे चार दिवस अशी ती डायरी होती त्या अंकाचे प्रकाशन पुणे येथील एस एम जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली झाले राजा राजा शिरगुप्पे यांनी त्या तीन मुलांची मुलाखत घेतली आणि मिलिंद वोकिल यांनी प्रमुख भाषण केले त्याचे शब्दांकन आता इथे देण्याचे निमित्त काय तर सावित्रीबाई पुणे विद्यापीठाने त्यांच्या टी वाय बी ए अभ्यासक्रमासाठी हे पुस्तक लावले आहे प्रत्यक्ष भाषण असं आहे साधनाने तीन मुलांचे चार दिवस हा जो विशेषांक काढला आहे त्याच्या प्रकाशन समारंभासाठी यायला मला खूप आनंद होत आहे कारण आदर्श पाटील विकास वाळके आणि श्रीकृष्ण शेवाळे या तिघा युवकांनी भारताच्या अंतर्भागातील आदिवासी प्रदेशांमध्ये सायकलवर प्रवास करण्याचे हे जे साहस केले आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे ही अतिशय लोकविलक्षण अशी गोष्ट आहे शिवाय ते नुसतंच धाडस करून आले आहेत असं नाही तर त्याचा वृत्तांतही त्यांनी लिहिलेला आहे त्यांच्या या कृतीला अनेक परिमाणे आहेत ही सगळी परिमाणे डायमेन्शन्स म्हणतो आपण त्याला लक्षात घेतली तर या कृतीची मौलिकता समजून घेता येईल पहिल्यांदा लक्षात येणारी गोष्ट म्हणजे हे तिघेही विशी बाविशीतील तरुण आहेत देश घडवण्यामध्ये युवकांचा सहभाग फार महत्वाचा असतो असे आपण येता जाता म्हणत असतो पण प्रत्यक्षात हे कसं करायचं याच्याबद्दल मौन बाळगतो मुख्य म्हणजे हे काम युवकांनी स्वतःचे स्वतः करायचे असते याबद्दलही आपण कधी बोलत नाही युवकांचा देश कार्याकरता किंवा इतरही कुठल्या कामाकरिता वापर करण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात पण युवकच या प्रक्रियेचे सूत्रधार असतील अशा प्रकारची आखणी किंवा मा मांडणी त्यातून होत नसते सत्तरीच्या दशकामध्ये जयप्रकाश नारायण यांनी युवकांमधील ही शक्ती अचूक हेरली होती आणि म्हणून त्यांनी यु, युवकांना सामाजिक परिवर्धनाचंच नाही तर संपूर्ण क्रांतीचं वाहक मानलं होतं तसं मानण्याचं त्यां त्यांचं कारण असं त्याचं कारण असं होतं की युवक हे निर्भय स्वतंत्र विचाराचे आणि व्यवस्थेमध्ये कुठलेही हितसंबंध नसलेले असे असतात माणूस जसा जसा मोठा होत जातो तस तसे त्याच्या व्यवस्थेमध्ये निरनिराळ्या प्रकारचे हितसंबंध तयार होत जातात मग ज्याच्या हातून कुठल्याही प्रकारची निर्भीड कृती होत नाही फक्त युवा अवस्थेत त्याच्या अंगी अशी ताकद असते की तो प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करू शकतो भांडू शकतो त्यामुळे व्यवस्था बदलली बद व्यवस्था बदलाची कृती युवक अतिशय सहजपणे करू शकतात आणि तो बदल कसा करायचा हे त्याचे तेच ठरवू त्यांचे तेच ठरवू शकतात मात्र गेल्या काही वर्षांत असं झालं आहे की व्यवस्था परिवर्तनात हा जो यु युवकांचा अग्रभाग आहे तो जणू विस्मरणात गेल्यासारखा झाला आहे या पार्श्वभूमीवर या तिघांनी युवकच सामाजिक बदलाचे अग्रदूत कस कसे बनू शकतात याचं अतिशय सुंदर असं उदाहरण घालून दिलेलं आहे याला जोडून दुसरी गोष्ट येते ती म्हणजे साहस म्हणजे हे नुसते युवक नाही तर साहसी युवक आहेत साहस ही युवावस्थेची एक निशाणी आहेच पण तिला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय परिमाणसुद्धा आहे युरोपियन लोकांच्या तुलनेत आपलं भारतीय मन एवढं साहसी नसतं म्हणजे पूर्वी कधी काळी आपल्या लोकांनी साहसीपणा दाखवला असेल पण मध्ययुगामध्ये आपली सगळी सामाजिक व्यवस्था ही संकुचित कुचंबलेली आणि चिरफाळलेली झाल्यामुळे भारतीयांच्या मनोवृत्तीतून साहस नावाचा गुणा साहस नावाच्या गुणाचा जणू काही लोपच झालेला होता समुद्र उल्लंघन हे असं पाप मानलं गेलं की त्याचं प्रायचित्त घ्यावं लागायचं याच्या उलट युरोपियन लोक बेदरका बेदरकारपणे नव्या अज्ञात जगाच्या शोधाला निघायचे युरोपियन लोकांचा वरचष्मा जगभर पसरला त्याचं मुख्य कारण त्यांच्या साहसी वृत्तीमध्ये होतं कोलंबस हे त्याचं एक प्रतीक आहे पण इतरही अनेक असे धाडसी प्रवासी होते ज्यांनी कुठल्याही संकटाची पर्वा न करता आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून नवनवे प्रदेश धुंडाळले आजही त्यांच्यामधली ही वृत्ती लोपलेली नाही <coughs> मी या कार्यक्रमाला येत <एथ> होतो <coughs> तेव्हा माझ्या मी या कार्यक्रमाला येत होतो तेव्हा माझ्या मुलाने ह्या सायकल प्रवासाचं वर्णन ऐकून एका स्वीडिश साहसीवीराची गोष्ट सांगितली त्याचं नाव गोरान क्रॉप तुम्ही इंटरनेटवर टाईप केलं किंवा गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल गोरान क्रॉप एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये स्वीडनमधून सायकलवर एकटा निघाला वय फक्त एकोणतीस आणि तेरा हजार किलोमीटर अंतर कापून एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्याला आला तिथं आल्यानंतर त्याने ऑक्सिजन न घेता आणि कुठल्याही शेरपाची मदत न घेता एव्हरेस्ट शिखर सर केलं नंतर तो स्वीडनला परत गेला पुन्हा तीन वर्षांनी आपल्या मैत्रिणीसोबत आला व पुन्हा एकदा त्याने त्याने एव्हरेस्ट सर केलं त्याने या प्रवासाकरिता एक खास सायकल बनवून घेतली होती आणि स्वतःचा शिधा स्वतःबरोबर नेला होता तो पूर्णपणे स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होता साहसाची साहसाची परंपरा असते ती अशी त्या परंपरेमधलं हे साहस या तीन मुलांनी केलेलं आहे आणि ते ज्या प्रदेशाच्या प्रवासाला निगाले होते तो निव्वळ दुर्गम आदिवासी प्रदेश नव्हता तर गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड हिंसाचार होत असलेला हिंसात्मक चळवळीने पेटलेला अत्यंत असुरक्षित आणि जवळजवळ संचारबंदी असलेला विभाग होता त्या भागातल्या हिंसाचाराच्या नुसत्या बातम्या ऐकूनच जिथे मध्यमवर्गीय लोकांचं मन भयकंपित होत असतं तिथे व्यावसायिक किंवा दुसरं कोणतंही कारण नसताना केवळ त्या भागातल्या लोकांना भेटायला म्हणून जायचं हे खरोखर एक मोठं धाडस आहे तिसरी महत्वाची गोष्ट ही की त्यांनी हा प्रवास सायकलवर केलेला आहे मोटारसायकलवर मोटारीने किंवा बोटीद्वारे जगप्रवास करणारे लोक असतात त्यालाही हिंमत लागते पण सायकलवरून असा प्रवास करण्याला एक विशेष महत्त्व आहे आदर्श पाटील याने आपल्या वृत्तांतामध्ये लिहिले आहे की सायकल ही प्रत्येकाला जवळची असते माणसं सायकलमुळे खूप सहजरित्या कनेक्ट होतात म्हणजे तुम्ही जेव्हा सायकलवरून चालता तेव्हा रस्त्यावरचा माणूस तुमच्याशी सहजरित्या कनेक्ट होतो आणि मग त्याच्यात व आपल्या दुरावा राहत नाही ही गोष्ट अगदी खरीच आहे पण त्यासोबत आणखी एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की सायकल हे असं एक यंत्रा किंवा वाहन आहे जे आपल्या शरीराशी आणि भोवतालच्या निसर्गाशी सुसंवादी असतं म्हणजे तुमच्या अंगात जेवढी शक्ती आहे जेवढा उत्साह आहे तेवढ्याच जोरात सायकल पळणार तुमच्याशी आणि भोवतालच्या निसर्गाशी ती अगदी समरूप होऊन चालत असते मोटारसायकल रस्त्यावर सुसाट पळवून दाखवणारी मुलं असतात पण ती शक्ती त्या इंजिनाची किंवा पेट्रोलची असते त्यांना जर सांगितलं की तुम्ही एवढ्या जोरात पळवून पळवून दाखवा तर त्यांना ती डेअरिंग दाखवता येणार नाही जे लोक सायकल चालवतात त्यांना हे माहीत असेल की सायकलवरून जाताना आपण गतिमान असलो तरी भोवतालच्या वातावरणाची वातावरणाशी एक प्रकारची तद्रुपता साधतो तशी तद्रुपता दुसऱ्या कुठल्याच वाहनाने साधता येत नाही त्यामुळे सायकल हे प्रवासाचं नाही तर एक प्रकारच्या आत्मिक आनंदाचं सुद्धा साधन राहिलेलं आहे आणखी आणखी एक गोष्टी आणखी एका गोष्टीसाठी त्याचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे ती म्हणजे या साहसाला सहानुभूतीची जोड आहे त्यांनी या वृत्तांतात लिहिल्याप्रमाणे त्यांच्या प्रवासाची थीम ही माणूस म्हणून जगायला शिकण्यासाठी आणि माणसं समजून घेण्यासाठी अशी होती मला वाटतं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे उद्देश काय तर माणूस म्हणून जगायचं आणि माणूस समजून घ्यायचा हा खडतर प्रवास करण्याच्या आदल्या वर्षी त्यांनी चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये असाच प्रवास सायकलवरून केला होता पण तो मुख्यतः त्या भागातले प्रसिद्ध सामाजिक प्रकल्प बघण्यासाठी होता त्या अनुभवापासून प्रेरणा घेऊन त्यांनी गोंडवनाच्या अंतर्भागात ही मोहीम काढली का तर त्यांनी तिथल्या आदिवासी लोकांच्या जगण्याशी स्वतःला जोडून घ्यायचं होतं तर त्यांना तिथल्या आदिवासी लोकांच्या जगण्याशी स्वतःला जोडून घ्यायचं होतं ते राहतात कसे जगतात कसे त्यांचे प्रश्न कोणते आहेत हे सगळं समजून घ्यायचं होतं याला आपण सहानुभूती असे म्हणतो म्हणजे मन हे साहस करण्यामागे त्यांचा कुठलाही स्वार्थ किंवा महत्वाकांक्षी महत्वाकांक्षा नव्हती निव्वळ सहानुभूती आणि प्रेम या भावनांपोटी त्यांनी हे साहस केलं अगोदर मी ज्या युरोपियन लोकांच्या साहसाचा उल्लेख केला त्यांच्यामध्ये सुप्तका होईना महत्वाकांक्षा होत्या नवी भूमी पादांक्रांत करण्या पादांक्रांत करण्याच्या किंवा व्यापारातून नफा कमावण्याच्या किंवा धर्मप्रसार करण्याच्या त्या अशा आकांक्षांनी त्यांचं साहस डागाळलेलं होतं परंतु या युवकाचं असं साहस कुठंही डागाळलेलं नाही आपल्याच देशात दुर्लक्षित वंचित समाज घटकांशी बंधुभावाचं नातं जोडण्याचा त्यांचा उद्देश होता हे या प्रवासाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे त्यामुळे त्यांच्या या कृतीला विशेष मौलिकता प्राप्त झाली आहे त्या या तरुणांचं साहस पाहून इतिहासातल्या त्या वेडात दौडलेल्या सात वीरांची आठवण येणे साहजिकच आहे मात्र ते सात आणि हे तीन यांच्यामध्ये फार मोठा फरक आहे ते जे वीर दौडवले त्यांच्यामध्ये शौर्य होतं आणि आत्मघातही होता हे जे वीर आहे त्यांच्यामध्ये साहस आहे आणि आत्मशोध आहे कारण दुसऱ्यांना समजून घेण्याची प्रक्रिया जेव्हा आपण चालवतो तेव्हा आपण आपला शोध घेत असतो हा आत्मशोध सगळ्यात महत्वाचा आहे आता माझ्यासारख्या लेखकाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या तीन मुलांनी हा जो प्रवास केलेला आहे तोच केवळ उल्लेखनीय नाही तर त्यांनी तो लिहून ठेवला आहे हे जास्त महत्वाचं आहे कारण त्यांनी हे लिहून ठेवलं नसतं तर हा सगळा अनुभव त्यांच्या पुरताच राहिला असता किंवा वर्तमानपत्रातील बातम्यांपुरताच राहिला असता पण तो लिहिला गेल्यामुळे एक महत्त्वाचा सामाजिक दस्तऐवज आपल्या हाती लागलेला आहे त्या दस्ताऐवजाची आणि त्यातून व्यक्त झालेल्या दृष्टिकोनाची म्हणून काही खास वैशिष्ट्ये आहेत सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हा दस्तऐवज आहे तो मानवशास्त्रीय आहे अँथ्रोपॉलॉजिकल आहे म्हणजे त्यातील लेखन आदिवासी समाजाबद्दल आहे म्हणून नाही तर ह्या अनुभवासाठी जे सूत्र त्यांनी घेतलं होतं माणूस समजून घेण्याचं ते मानवशास्त्रीय आहे कारण माणूस समजून घेणं यालाच मानवशास्त्र किंवा अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतात तसं पाहिलं तर तिघांपैकी कोणीच रूढ अर्थाने मानवशास्त्राचा विद्यार्थी नाही पण त्याचा दृष्टिकोन पण त्यांचा दृष्टिकोन हा मानवशास्त्रीय आहे तसा तो असल्यामुळे जी माणसे यांना दिसत आहेत जो समाज दिसतोय त्यांच्याबद्दलची निरीक्षणे ते आपल्या वृत्तांतामध्ये आहेत आणि ते बघत बघत असताना त्यांच्या मनामध्ये एक विचार तरंग उमटतात त्यांची नोंद करतायत या संदर्भात काही मुद्दे मुद्देसुद्धा उपस्थित करतायत या सगळ्यांचा मिळून असा एक मानवशास्त्रीय दृष्टिकोन होतो आहे आदिवासींकडे आपल्या समाजाचे मुळातच दुर्लक्ष होत असल्यामुळे त्यांच्याविषयीचे पुरेसे संशोधन आपल्याकडे होत नाही यामुळे ह्या वृत्तांताला खरं म्हणजे फार मोठं मोल आहे मात्र आपल्याकडची विद्यापीठे अतिशय संकुचित आणि अनुदार झाल्यामुळे ते मला ओळखलं जात नाही ते मोल ओळखलं जात नाही अन्यथा या वृत्तांतामध्ये थोड्या अधिक माहितीची भर घालून आणि व्यवस्थित संदर्भ देऊन हे तिघेही सहज एम ए किंवा एम फिल डिग्रीसाठी पात्र होऊ शकतील जो वाचक हा वृत्तांत वाचतील त्यांना मध्य भारतातल्या आदिवासी जीवनाचं यथार्थ असं दर्शन घडेल आणि त्यांचे आदिवासी जीवनाबद्दलचे गैरसमज वाज्ञान दूर होईल आदर्शने आपल्या लेखात सुरुवातीलाच म्हटलं आहे की हा भाग दुर्गम किंवा अविकसित वाटला तर येथील माणूस माणूस म्हणून फार पुढे गेलेले आहेत श्रीकृष्ण आणि विकास यांनीही आपल्या लेखात लिहिलं आहे की आमच्या वस्तू तिथे अनेकदा त्या लोकांनी हाताळल्या पण कोणीही चोरी केली नाही काही वेळा काही लोकांना जेव्हा असा मोह झाला तेव्हा तेथील वडीलधाऱ्यांनी त्यांना सांगितलं की अजिबात तसं करायचं नाही त्यामुळे बस्तरचं नाव खराब होईल म्हणून कुणीही तसं केलेलं नाही आता हे वर्णन तुम्ही वाचल्यावर लक्षात येईल की आदिवासी लोक एका विशिष्ट जीवनपद्धतीने राहतात आणि ती जीवनपद्धत आपल्यापेक्षा वेगळी आहे म्हणून ती मागास आहे असं मात्र अजिबात नाही आपण सगळे एकेकाळी त्याच पद्धतीने जगत होतो परंतु आपल्यातील काही लोक उठून खेड्यात नंतर खेड्यातून शहरात गेले आज आपण शहरी औद्योगिक पद्धतीने जगायला लागलो म्हणून आदिवासींचे जगणे मागास आहे असे समजायचे अजिबात कारण नाही त्यांची जगण्याची जी विशिष्ट शैली आहे म्हणजे जे ते डोंगरात शेती करतात जंगलातून वनोपज आणतात पशुपालन करतात कोंबड्या बकऱ्या पाळतात शिवाय मजुरी करतात ती त्या त्या भागातील निसर्गाशी सुसंवादी अशी आहे जशी आपली शहरी औद्योगिक विश्वाशी आहे त्यांच्या उपजीविकेला जर चांगल्या रीतीने उत्पादक केले आणि त्याला शिक्षणाच्या संधी आरोग्याची जपणूक आणि मूलभूत साधन सुविधांची जोड दिली तर त्यांनाही समृद्ध आणि व्यवस्थ जीवन जगता येणं शक्य आहे पण तसं करण्याची संधी आणि अवकाश आपली सध्याची व्यवस्था देत नाही ही खरी समस्या आहे आदर्शने अगदी अचूक म्हटलेलं आहे की आदिवासी संस्कृतीचा खेळ खंडोबा सुरू आहे तो बिचारा आदिवासी तिथल्या भयान काळोखात सुन्न होऊन बसलेला आहे या प्रवासामधलं आणखीन एक निरीक्षण फार मनोरंजक पण अतिशय विदारक असं आहे ते म्हणजे या तिघांपैकी आदर्श आणि श्रीकृष्ण ही नावं तिथल्या लोकांच्या कधी लक्षात राहायची नाहीत पण विकास हे नाव मात्र लक्षात राहायचं कारण तो शब्द कायम त्यांच्या कानावर पडलेला होता जरी त्या भागाचा विकास झालेला नसला तरीही मात्र आदिवासी जीवनाचं केवळ दर्शन घडवून हे तिघे थांबलेले नाहीत तर आदिवासी जीवनातल्या काही कडीच्या मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केलेला आहे आदर्श आपल्या लेखात म्हणतो जंगल आहे म्हणून ते आहेत आहे आणि ते आहेत म्हणून जंगल आहे मध्यमवर्गीय शहरी माणसांना या निरीक्षणाचं मोल चटकन लक्षात येणार नाही कारण आदिवासी जंगलतोड करतात आणि म्हणून जंगल उजाड झालेली आहेत असा अपप्रचार कायम होत असतो वस्तुस्थिती याच्या बिलकुल उलट आहे जंगलाची लूट ही उद्योगपती कंत्राटदार आणि भ्रष्ट सरकारी अधिकारी यांनी केलेली आहे आणि त्यांचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेत या उलट आदिवासींची परंपरा मात्र ही साधनसंपत्ती आपण कशी जपू कशी वाढवू अशा प्रकारची राहिलेली आहे हे तर कोणालाही समजण्यासारखं आहे की जो जंग जो जंगल वापरतो त्यालाच ते टिकवण्यामध्ये रस असतो अलीगडच्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यात मेंढालोखा लोखा नावाचं जे गाव आहे किंवा चंद्रपूर जिल्ह्यात पाचगाव नावाचं जे गाव आहे त्यांनी दाखवून दिलेलं आहे की जर आदिवासींना आपल्या भोवतालच्या जंगलाचा अधिकार मिळाला तर त्यांचा अतिशय उत्पादक आणि संवर्धनशील असा वापर ते करू शकतात गोष्ट मेंढा गावाची हे पुस्तक वाचलं तर कळेल की जर खरोखर आदिवासींना जंगल व्यवस्थापनाचे अधिकार दिले तर त्यातून पूर्वी कधी नव्हती इतक्या तऱ्हेची संपत्ती आणि भांडवल ते गाव स्वतः गोळा करू शकते दुसरा एक महत्वाचा मुद्दा आदर्शने मांडलेला आहे तो म्हणजे आदिवासी आणि त्यांचा धर्म त्यांनी अगदी अचूक लिहिले आहे की आदिवासींचा धर्म हे दुसरेच लोक ठरवतात आपला धर्म काय आहे हे ठरवायचा अधिकार त्यांनाच असला पाहिजे केवळ आदिवासींनाच नाही ना तर कोणत्याही माणसाला स्वतःचा धर्म ठरवायचा अधिकार असला पाहिजे तुझा धर्म अमुक आहे असं दुसरा माणूस म्हणू त्याला सांगू शकत नाही भारतात संघटित धर्मांचा उदय झाला तेव्हापासून हा गोंधळ झालेला आहे केवळ आदिवासीच नाही तर जे लोक संघटित धर्मांचे नसतात त्यांच्यावर संघटित धर्मांनी सांस्कृतिक आक्रमण केलेलं आहे संघटित धर्म येण्याच्या अगोदर भारतात पुष्कळ मानव समूह होते त्या सगळ्या मानव समूहांचा आपला म्हणून एक धर्म होता त्यांच्यात अनेक सूत्रे समान होती काही उपासना पद्धती सारख्या होत्या आणि विविधेत एकता असं आपण म्हणतो ते त्या अर्थाने अगदी खरं होतं पण म्हणून त्या सगळ्यांचा एकच एक धर्म एक होता असं मात्र अजिबात नव्हतं फार फार तर असं म्हणता येईल की या देशात राहणाऱ्या लोकांचे अनेक धर्म त्या काळात इथे होते म्हणून आपला धर्म कोणता हे आदिवासींना स्वतः सांगू देत ते बाकीच्यांनी ठरवू नये ते जर कुठल्याही संघटित धर्माचे सदस्य नसतील तर मग त्यांना तसं मानण्याचा अट्टहास केला जाऊ नये फसवून किंवा सक्तीनं त्यांचं धर्मांतरही केलं जाऊ नये खरं तर तुझा धर्म कोणता हा प्रश्नच आता कालबाह्य झाला पाहिजे मानवता हाच जर धर्म असेल आणि सगळ्यांची त्यावर सहमती असेल तर प्रत्येकाने वेगळा धर्म सांगण्याची काहीच आवश्यकता नाही सांस्कृतिक परंपरा वेगळ्या असू शकतील त्यांचं आपण जतन करू शकतो त्या वाढवू शकतो पण सांस्कृतिक परंपरांना धर्माचे स्वरूप देण्याची काहीही गरज नाही ज्या धर्मोत्तर पोस्ट रिलिजियस सोसायटीकडे सगळ्या जगाला जगाला जायचं आहे तिकडे जाताना भारतातले आदिवासी हे आपले अग्रदूत असू शकतील तसं असण्याचा पूर्ण अधिकार आपण त्यांना दिला पाहिजे आणखीन एक महत्वाचं आणखी एक महत्वाचं निरीक्षण या तीन मुलांनी या वृत्तांतामध्ये नोंदवलं आहे ते म्हणजे भाषेचं गोंड आदिवासी अनेक राज्यात विखुरलेले आहेत म्हणजे अगदी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये आणि ते राहतात त्या प्रत्येक ठिकाणी त्यांना परक्या भाषेचं शिक्षण घ्यावं लागतं त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची पूर्ण ससे होलपट झालेली आहे आदर्शने मांडलेला हा मुद्दाही बरोबर आहे की खरोखर जर भाषावार प्रांतरचनेच्या तत्वावर राज्यांची निर्मिती करत होता तर मग गोंडी भाष्य तत्वावर गोंडवनाची सुद्धा निर्मिती करायला पाहिजे होती हे अगदी खरं आहे कारण गोंड समाजा समाज गंगेच्या दक्षिण तीरापासून गोदावरीच्या उत्तर तीरापर्यंत पसरलेला आहे तुम्ही मनाशी कल्पना करा की केवढा मोठा हा भूभाग होतो म्हणजे महाराष्ट्र आंध्र प्रदेश गुजरात अशी राज्य केली तेव्हा गोंडी भाषेचं राज्य करायला हवं हो होतं तसं न झाल्यामुळे या गोंड समाजाची जो देशामधला लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक एकचा चा आदिवासी समाज आहे याची विभागणी अनेक राज्यांत झाली त्यामुळे गोंड मुलांच्या शिक्षणाची दुरवस्था झाली ती चूक दुरुस्त करावी या दृष्टीने कुठल्याही राज्याने तसा तशा प्रकारची पावले उचललेली नाहीत त्यामुळे ती मुलं अतिशय हुशार आणि चुणचुणीत असून सुद्धा शिक्षणापासून वंचित राहतात ही चूक आपण कधी सुधारणार आहोत अनेक पिढ्यांचं शिरकान झाल्यावर हा प्रश्न आपल्याला या भागामध्ये जो असंतोष पेटला आहे त्याच्याकडे येऊन जातो नक्षलवाद्यांना भेटणं आणि त्यांचा अभ्यास करणं असा या युवकांचा मूळ उद्देश नव्हता तशा प्रकारच्या गाठीबिठी काही लेखकांनी पत्रकारांनी घेतलेल्या ले आहेत त्याच्यावरची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत त्या पुस्तकांमधून समजते की विशिष्ट अशी राजकीय भूमिका त्या लेखकांनी वा पत्रकारांनी घेतलेली आहे या युवकांना मात्र अभावितपणे नक्षलवाद्यांना सामोरे जावे लागले नक्षलवादी कसे आहेत याचं वर्णन या वृत्तांतामधून अबोलपणे अप्रत्यक्षपणे व आणि अराजकीय भूमिकेतून आलं आहे मात्र ते पुरेसं बोलकं आहे आणि त्यातून एक गोष्ट आपल्याला नक्की समजते की भारताचा सगळा अंतर्भाग गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहिलेला आहे वर्षानुवर्ष अन्यायाची शिकार झालेला आहे स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्यावर अन्याय झालाच पण स्वातंत्र्यानंतरही तो अन्याय कमी होण्याऐवजी आणखीनच वाढलेला आहे हिंसाचार ही, ही आदिवासींचीही कधी सहज प्रवृत्ती नव्हती परंतु त्यांना त्या दिशेकडे ढकलण्यात आलेला आहे आता तर ते त्यांची परिस्थिती भीषण झालेली आहे विशेषतः युवकांची कारण त्यांच्यावर आता दोन्ही बाजूनी बंदुका रोखलेल्या आहेत कुठूनही गोळी सुटली तरी मरतो तो मधला आदिवासीच सरकारने तिथे मोठ्या प्रमाणावर फौज आणि सशस्त्र सेना तैनात केलेली आहे ही फौज तिथे काय करते याच्यावर या, या युवकांनी भाष्य केलेलं नाही पण त्या वृत्तांताच्या शेवटी एक चित्र टाकलेलं आहे ते पुरेसं बोलकं आहे तुम्ही ते वाचाल तेव्हा मी काय म्हणतो आहे ते बरोबर समजेल आता या सगळ्या उपक्रमाचं फलित काय तर विकासने अचूक म्हटलेलं आहे की आमच्या प्रवासातल्या अनुभवाकडे नाही तर आदिवासींच्या प्रश्नांकडे समाजाचं लक्ष गेलं तर ही मोहीम कारणी लागली असं होईल ही भावना अगदी खरी आहे या तरुणांनी हे जे साहस केले केलं आहे जो वृत्तांत लिहिला आहे त्यातून आपल्याच आदिवासी बांधवांवर आपण कसा अन्याय करतो हे लक्षात येईल आणि ही गोष्ट बाकीच्या समाजाने नीट लक्षात घ्यायला पाहिजे मला तर असं वाटतं की सरकारी यंत्रणेनं सुद्धा आपलं धोरण ठरविण्यासाठी या वृत्तांताचा आधार घ्यायला पाहिजे आणि खरं तर याच भाषांतर याच भाषांतर किंवा याचं भाषांतर हिंदी किंवा हळबीमध्ये केलं पाहिजे म्हणजे छत्तीसगडमध्ये सुद्धा त्याचं वितरण करता येईल शेवटी मी असं म्हणेन की आजच्या सामाजिक संदर्भामध्ये सर्वसामान्य घरातले तीन तरुण जेव्हा आपल्या आयुष्यातले फक्त दहा पंधरा दिवस अशा साहसासाठी देतात तेव्हा त्यातून केवढा मोठा अनुभव आणि केवढं मोठं ज्ञान तयार होतं आज पुण्यासारख्या शहरात शेकडो युवक युवती महिनो महिने ढोल ताशे बडवण्यात आपली शक्ती खर्च करतायत त्याच्यातून काय निष्पन्न होतं तर बहिरे कान पोटाचे असह्य विकार आणि प्रचंड सामाजिक गोंगाट या पार्श्वभूमीवर या तिघांनी जे केलेलं आहे ते खरोखर सगळ्या तरुणाचे डोळे उघडणारे ठरेल आपल्या तारुण्याची जी ऊर्जा व ताकद आहे ती कशासाठी खर्च करायची ती राजकारणी आणि हितसंबंधी लोकांना वापरू द्यायची की स्वतः स्वतःच्या जीवनाचा सूत्रधार बनायचं हा विचार प्रत्येक तरुण माणसाने करायला पाहिजे म्हणून या वृत्तांताच्या प्रकाशन प्रसंगी मी या तिघांचे भरभरून अभिनंदन करतो मला खात्री आहे की जीवनातली साहसाची ही जी प्रेरणा आहे ती ते ती अशीच पेटती ठेवतील एवढंच नाही तर तिला अभ्यासाची आणि संशोधनाची जोड देऊन समाजाला उपकारक आणि भूषणावह अशी मोठमोठी कामे पार पाडतील त्यांना या कार्यासाठी शुभेच्छा देऊन हे भाषण पुरे करतो हे भाषण या ठिकाणी ते संपत आणि हा जो काही सोहळा आहे किंवा हा जो काही प्रकाशनाचा सोहळा आहे तो घडतो दोन हजार सोळामध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळामध्ये हा विशेषांक प्रकाशात येतो आपण तर त्या प्रकाशन सोहळ्याला नव्हतो परंतु या प्रकाशन सोहळ्याच्या प्रसंगी अत्यंत महत्त्वाचं अत्यंत कमी शब्दामध्ये या प्रवासाबद्दलची आणि त्या प्रवासाच्या वैशिष्ट्यांबद्दलची माहिती देणारे हे भाषण आपल्या सर्वांसाठी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलं ते डॉक्टर हरीश शेळके सर यांचंही मनापासून धन्यवाद आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी ही ही तीन मुलांचे चार दिवस या पुस्तकाची हवं तर नांदी म्हणा कारण हे ऐकून तुम्ही ते पुस्तक घ्याल त्याचा अभ्यास कराल आणि परीक्षेला सामोरं जाल अशी छोटीशी अपेक्षाही या ठिकाणी मी करतो आणि थांबतो धन्यवाद